ही आम्हाला बघता क्षणी मूर्ती आवडली आणि आमच्या चौघांचं असं म्हणणं झालं की नाही, हीच बाप्पाची मूर्ती आपण घरी घेऊन जायची. बाप्पाचा प्रसाद येतो, तो कुठे काय काय त्याचं नुकसान होणार आहे, झाला तो उलट फायदाच होईल. दिवसाची सुरुवात म्हण, रात्री झोपायच्या आधी म्हण, त्याचं नाव घेतल्याशिवाय किंवा त्याला त्याची आठवण काढल्याशिवाय काय होत नाही. हॅलो, नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. सध्या गणेशोत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी याच निमित्त तुमच्या आवडत्या अभिनेत्रीच्या घरी, म्हणजे रुपालीच्या घरी आली. कशी आहेस? मस्त, मज्जेत. तू कशी आहेस? एकदम, मी पण मस्त आहे, मजेत आहे. बाप्पा आलेत फायनली. बाप्पा आल्यावर एक पॉझिटिव्ह वाईब्सच घेऊन येतात. तर सकाळपासून काय काय सुरू आहे घरात? सकाळपासून खूप काय काय सुरू आहे, म्हणजे बाप्पा आल्यापासून त्याची स्थापना झाली, पूजा झाली, आरती झाली, त्याच्यानंतर मग त्याच्या नैवेद्याची तयारी सुरू झाली. सो ही लगभग सुरूच आहे, म्हणजे आज सकाळपासून नाही तर ती महिनाभर सुरू आहे की काय आता काय करायचं, कसं डेकोरेशन कसं असेल, मूर्ती कशी असेल, पसनं सगळं. सो हो, म्हणजे पण तू असं बोलली की मूर्ती कशी असेल, दरवर्षी तुझी मूर्ती एक वेगळीच असते. तू असं वेगळी, म्हणजे मागच्या वर्षीही तू पांढरीच मूर्ती आणलेली, तर यंदा काय वेगळेपण आहे मूर्तीमध्ये? गेल्या वर्षी म्हणशील तर ती विरारला आम्ही एका ठिकाणी त्यांच्याकडनंच मूर्ती घ्यायचो. आता इथे ठाण्यात आल्यानंतर कुठून मूर्ती आणि कसं काय करायचं, बरं कोण मातीची मूर्ती बनवतं का वगैरे, इथनं सुरुवात होती, काहीच माहीत नाही. आता पुढच्या वर्षी, आत्ता कळलंय तर मग पुढच्या वर्षी कळेल की बाबा हां आपल्याला इथनं घ्यायचे. पण जेव्हा आम्ही बघायला गेलो तेव्हा ही आम्हाला बघता क्षणी मूर्ती आवडली आणि आमच्या चौघांचं असं म्हणणं झालं की नाही, हीच बाप्पाची मूर्ती आपण घरी घेऊन जायची. आणि असं काही विशेष असं नाही, पण ती बघितल्यानंतर अशी वाटली की नाही, ही आपली मूर्ती आहे आणि आम्ही घेऊन आलो. खरंच खूप छान मूर्ती आहे. पण आता शूट चालू आहे, कार्यक्रम झाला स्टारचा, तर याच्या सगळ्यामध्ये डेकोरेशन कसं मॅनेज करत होती? नाही नाही, मी काही डेकोरेशन मॅनेज केलेलं नाही, हे सगळं बाबांनी केलेलं आहे आणि भावाने केलेलं आहे. काल फक्त 11th hour काही जी काही तयारी होती, बाहेरची सगळ्या लढ्या वगैरे लावायचं, ते मी आणि संकेतने लावल्या, म्हणजे मी लावल्या. संकेत तर ऑलरेडी तो म्हणतच होता की मी करतो, पण मी तेवढ्या वेळात पोहोचल्यामुळे मी त्याला हेल्प केली. बाकी हे काय जे काही सगळं बघतीयस ते त्यात अजिबातच माझी काही मदत झालेली नाही, कारण जसं तू म्हणालीस की शूट सुरू आहे, आत्ताच जस्ट प्रवास गणेशोत्सव झाला, त्यामुळे कंटिन्युअस बॅक टू बॅक शूटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे माझी अजिबातच ह्या गोष्टीला मदत झालेली नाही. पण दरवर्षी मोदक बनवते, यावेळेस बनवले काय? तू सेटवरही प्रसाद नेतेस किंवा सेटच्या बाप्पालाही तुझा नैवेद्य असतो, तर यंदा काय? हो, आत्ता जस्ट तू यायच्या आधी तेच चालू होतं, मोदक करतच होते मी आणि मी बाहेर आले. सेटचा बाप्पा ऑफकोर्स, आता 2 दिवस सुट्टी आहे आम्हाला, 9 तारखेला जेव्हा मी जाईन, 9 तारखेला घरी सत्यनारायणाची पूजा आहे, सो ती आटोपल्यानंतर मग जेव्हा तिथे जाईन तेव्हा तिकडच्या बाप्पाला सुद्धा उकडीचे मोदकाचा नैवेद्य असतो घरी दरवर्षी. पण मग घरातलं सगळं कोण ठरवतं की आत्ता असं डेकोरेशन करायचं, हेच पाहिजे नैवेद्य, असंच पाहिजे? नाही, असं काही, असं एक माणूस ठरवतो आणि एकाच माणसाचं मत असतं असं नाही. एक ही चांगली गोष्ट आहे या घरातली की चौघे आम्ही प्रत्येक डिस्कशनमध्ये म्हण किंवा डिसिजनमध्ये बसून डिसिजन घेणारे आहोत आम्ही, त्यामुळे डेकोरेशन कसं असावं किंवा काय किंवा नैवेद्य हे ठरलेलं आहे. म्हणजे तो ते आता य वर्ष झाली ती एक तो ठरलेला नैवेद्य, म्हणजे आत्ता आजचा पहिला दिवस आहे तर मग जे पानात जे बाप्पाच्या आवडीचं सगळं असतं ते सगळं असेल, उकडीचे मोदक असेल, उद्या ऋषीपंचमी त्यामुळे ऋषीची भाजी असेल. सो आईने जे तिच्या आईकडनं तिने ती शिकून आलेली आहे तर ते तो काय म्हणतात ते कॅरी फॉरवर्ड झाले, तर आता आम्हाला सुद्धा तेच माहिती आहे, त्यामुळे 5 दिवस हां हेच नैवेद्य असतं हे फिक्स्ड आहे, त्यामुळे त्यात काही वेगळे बदल होत नाही, फक्त गोड चेंज होतं, म्हणजे आज मोदक आहेत तर उद्या पुरणपोळी असेल, परवा काहीतरी वेगळं असेल, बाकी काही चेंज होत नाही. अगं, पण आता गोडचाच विषय काढलायस तर मग आत्ता सध्या बाप्पा आल्यावर डाएटला मारो गोली. हा हा, म्हणजे 5 दिवस कुठलं काय, 5 दिवसानंतर करायचं डाएट परत, आणि एवढं पण नाही खायचं की अरे बापरे आता हे आपण 5 दिवसात वेगळेच दिसायला लागलो असंही नाही. पण हा, म्हणजे मॉडरेट करून खाल्ल्याने काहीच होत नाही. आणि बाप्पाचा प्रसाद येतो, तो कुठे काय काय त्याचं नुकसान होणार आहे, झाला तर उलट फायदाच होईल. पण बाप्पा विघ्न दूर करतात. अशी कोणती सिच्युएशन झाली का की ज्या सिच्युएशनमध्ये बाप्पाचं नाव घेतलं आणि ती सिच्युएशन निघून? सगळ्याच, म्हणजे असं होत नाही की म्हणजे मी मेकअप करण्याआधी सुद्धा
बाप्पाचं नाव घेत किंवा काही काही म्हणजे दिवसाची सुरुवात म्हण, रात्री झोपायच्या आधी म्हण, त्याचं नाव घेतल्याशिवाय किंवा त्याला त्याची आठवण काढल्याशिवाय काय होत नाही. बाप्पाला असं काही कधी असं विसरलो आहे आपण की अरे अरे बाप्पाला विसरलो आणि असं नाही होत. आणि त्याला सगळंच माहीत असतं, त्याला तो अडचणी पण तेवढ्यासाठी देतो की तुमच्यामध्ये किती ताकद आहे, की तुम्ही ती अडचण बघून पळताय का की ती फेस करताय, यासाठी सुद्धा तो अडचण देतो. आणि ती दूर करण्याची सुद्धा तीच तो त्याने ठरवलेलं असतं की ह्या या पॉईंटपर्यंत मी ठेवणार आहे, ह्या पॉईंट नंतर मी म्हणणार ओके बाळा जा, केलंय मी ते जा. सो ते सगळं तो ठरवतो. यंदा बाप्पाकडे काय मागितलंस? अजून तरी म्हणजे मी असं काही त्याच्याबरोबर अशी छान शांत बसलेले नाही. 5 दिवस आहेत, 5 दिवसात एक सांगते त्याला. नव्या घरात दुसरंच वर्ष आहे बाप्पाचं, तर किती छान वाटतं की फायनली बाप्पामुळे चालेलं असं घर आहे. तर किती छान वाटतं की फायनली माझ्या घरात दरवर्षी बाप्पा येतोय. ऑफकोर्स छान फिलिंग आहे ही. आणि म्हणजे आता तो कायमस्वरूपी एका जागी बसणार, त्याला प्रत्येक 11 महिन्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरात फिरावं लागणार नाही. आणि बरं परके पण आपण अरे अरे आता इथे बाप्पा बसला आहे आता नसणार आहे, परत आता दुसऱ्या घरी बसायचं आहे असं नसणार आहे. आता तो एक जागी ही जागा ही फिक्स आहे आणि तो इथे कायम बसणार. एक शेवटचं विचारायला जाता जाता की गणेशोत्सवानिमित्त काय सांगशील की यंदा काय काय वेगळं घेऊन येणार आहेस, कोणती भूमिका तुला साकारायची आहे असं काय? बापरे, अजून तरी आता तरी प्रायोरिटी आणि प्रेफरन्स आई कुठे काय करते आहेच आहे. आणि मला नाही वाटत की ती काही इतक्या लवकर संपेल आणि ती सोडून मी काही वेगळं आता काही विचार करते, कारण कंटिन्युअसली आम्ही शूट करतो आहे आणि बाप्पाच्या कृपेने आजही प्रेक्षकांना ती तितकीच आवडते. सो जेव्हा ती सिरियल निरोप घेईल तेव्हा आपण त्या गोष्टीवरती डेफिनेटली बोलू. नक्कीच, तुझ्या सगळ्या अशाच मनोकामना पूर्ण होऊ दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.